हॅलो गाइस, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत डहाणू फेस्टिवलमध्ये फिरण्यासाठी. सो आज शनिवारच्या दिवशी आपण आलेलो आहोत. शुक्रवार, शनिवार आणि रविवार तीन दिवस असा हा कार्यक्रम आहे, म्हणजे पूर्ण फेस्टिवल आहे. इकडे आपण पूर्ण फिरणारच आहोत आणि हा फेस्टिवल 23, 24 आणि 25 या तीन डेटमध्ये आहे. आहेत या वाळू रेतीचे कलाकार आणि या वाळूवर आपल्याला जय श्रीराम असं लिहिलेलं दिसते आणि श्रीरामांची प्रतिमा सुद्धा दिसते. इथे आपल्याला असे पतंग उडवताना दिसत आहेत, ते सुद्धा जाऊन बघूया आपण. इथे आपल्याला ॲस्ट्रॉनॉट बघायला मिळत आहे आणि वर काहीतरी आहे, प्राण्यासारखं आहे ते आणि एकदम सुंदर असं दिसते. इकडे सुद्धा आहे, ते सुद्धा आपण बघूया. सो आपल्याला हा मिकी माऊस दिसतोय, इकडे हा टॉम आहे, इकडे बरेच असे पतंग सुद्धा आहेत. इथे हे पतंग उडवणारे आहेत, Fly 360 यांच्यातर्फे हे पतंग उडवण्यात आलेलं आहे. टॉम वाले तिकडे मिकी माऊस आहे, हा वाला तिकडे डक्की आहे आणि वर Fly 360 नाव आहे इंडिया फ्लॅग. डान फेस्टिवल 2.0 मध्ये जाऊन सुद्धा बघूया इकडनं एंट्रन्स. ते सगळी पब्लिक फोटो सेशन करत आहे. मच्छर अगरबत्ती या सगळ्या इयरिंग्स हँडमेड आहेत. इथे कपड्यांचे दुकान आहे, टी शर्ट. अशा प्रकारे हे गोल गोल फिरते आणि इकडनं सुद्धा आपण बघू शकतो. यांना कदाचित डान्स करायचं नाही आहे म्हणून असे उभे आहेत. अशा प्रकारे आपण इथे रील्स बनवू शकतो. Thank you.
ज्याप्रमाणे आपण बोर्डीला चिकू फेस्टिवलमध्ये बघितलेलं त्याचप्रमाणे इकडे सगळे स्टॉल लावलेले आहेत आणि आपण आता पूर्ण ते स्टॉल फिरत आहोत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता एवढे असे पूर्ण स्टॉल लावलेलेच आहेत. त्या बाजूला सुद्धा आहेत. इकडे आपण थोडीशी फोटोग्राफी करून मग पुढे जाऊया. इथे तुम्ही बघू शकता फोटो काढण्यासाठी खूप मोठी अशी लाईन लागलेली आहे. त्याला सोडून आपण आता पुढे जात आहोत. इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंटेड टी शर्ट्स दिसत आहेत. निवांत मी नाही सुधारणार. वा कंटाळा आलाय. आळशी खाऊन पिऊन सुखी. बरेच अशा प्रकारचे टी शर्ट्स आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. बरेच असे टी शर्ट्स इथे आहेत. चिकू चिप्स वा चांगले. इकडे चिकूने बनवलेल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. इथे आपल्याला आर्ट बघायला मिळत आहे. अच्छा ह्या पण दिवारला फोटोच्या मागे गेला पाहिजे. आमच्याकडे फोटोच्या मागे नाही टाकता येणार. फोटो ऑलरेडी आहे त्याला. अच्छा वरती कुठे गेला होता आपल्याला. अच्छा अच्छा छोटा लागून आम्ही तुम्हाला फोटो पाठवत राहू काय बनतो. चालेल चालेल आवडेल तुम्ही. घड्याळ पण बनतो. वीस रुपयाला एक आहे तो फूल. तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही इकडे येऊ शकता. आत्ता आपण पुढची दुकानं फिरूया. अशा प्रकारची सगळी डायमंड फूड मसाले. ओके म्हणजे इथे मसाले आहेत आणि इथे रांगोळी काढण्यासाठी आहे. कशाने बनवले. कागदाच्या लगद्याने बनवलेल्या गोष्टी आहेत सगळ्या. पेपर मेसी हस्तकला. अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील तर व्हॉट्सअप नंबरवर कॉल करू शकता नाहीतर मेसेज करू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी इथे बऱ्याच बनवल्या गेल्या आहेत. इथे सुद्धा पान आहे खाण्यासाठी. फायर पान सुद्धा इथे. अभी दादा आग लगा के देखो उसको. ओ माय गॉड लागली आग लागली. ओ व्हेरी नाईस दादा. इथे सुद्धा हस्तकला वारली पेंटिंग्स आहेत वेगवेगळ्या. चालेल ना काय हे पण असेल.
अँड फिश टँक्स, सुंदर असे इथे फिश टँक्स आहेत. पिंजऱ्यातील चितळा पालन. असा फोटो काढ, मी तो सांगतो. इथे सुद्धा या मच्छी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. विसरलेला होता, एक मिनिट करतो करतो, एकच दोन मिनिटात आले बघ. भारतीय तटरक्षक अवस्थान डहाणू. वाह, इथे मस्त शिप आहे. अशा प्रकारे हा पूर्ण नॉनव्हेजची एरिया आहे. अशा प्रकारे इकडे हे सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि तिथे पॅराग्लायडिंग आय थिंक चालू आहे. जाऊन बघूया आपण. ओ हो, एखादा व्यक्ती उडून गेलेला आहे. व्हेरी नाईस. आणि त्या पतंगाला तुम्ही बघू शकता कशा प्रकारे उडतोय. अशा प्रकारे पूर्ण आपण ही एरिया फिरून इथे ज्यूस मिळत आहे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचा. कॉकटेल त्याला म्हटलं जाते, ते बनवलं जाते. अँड नाव आपण जातात पुढे. सेम टू सेम मोंजलिका सारखं वाटत आहे. वारली पेंडिका तर चालू आहे काढण्यासाठी. इथे सुद्धा पेंटिंग चालू आहे. इकडे ही केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. इथे सुद्धा पेंटिंग्स काढलेले आहेत. मागे सुद्धा बघायला मिळत आहे आणि इकडे प्रभू श्री रामचंद्रांची प्रतिमा काढण्याचं काम चालू आहे. चित्र तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर अशा प्रकारे काढलेले आहे. आणि तो त्यांचा पोस्टर आहे तिकडे. ते लहान मुलीच्या हातात दिलेलं आहे ते दाखवण्यासाठी. वेलकम. तर मित्रांनो, पूर्ण डहाणू फेस्टिवल तुम्ही तिथे बघितलेलाच आहे. सगळे खाण्याचे स्टॉल्स होते, व्हेज नॉन व्हेज परफॉर्मन्स वगैरे सगळं वेगवेगळे स्टॉल. जिकडे आपण बोर्डीला तसा चिकू फेस्टिवल जसा बघितलेला आपण, सेम टू सेम तसं तिकडे डहाणू फेस्टिवलसुद्धा आहे. वेगवेगळे ॲक्टिव्हिटीजसुद्धा इकडे आपण बघितलेल्या आहेत. सो आपण आता घरी जात आहोत. आपला पूर्ण व्हिडिओ हा इकडेच झालेला आहे. इकडनं आपण आत्ता रात्र होत आहे कारण घरी पोचा लेट होईल म्हणून आपण आता दिवसा आलेलो होतो. रात्री म्हणजे इकडे मजा असते. सो तुम्ही इकडे येऊ शकता. उद्या रविवार आहे, सो उद्या तुम्ही येऊ शकता. आज हा व्हिडिओ रात्रीपर्यंत मी टाकू देऊ शकतो कदाचित. सो आजचा व्हिडिओ हा इकडे संपलेला. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.